मस्त अशी सर्वत्र तिळ लागले आहेत मस्त तुमका दाखवते किती कुरकुरीत झाली आणि आवाज येलो तर कमेंट मध्ये सांगायचं आमची भाजीची चकली नाही फसली तुमका आवडली तर रेसिपी नक्की करा ह्या दिवाळी दिवाळी कशी चालली दिवाळीची पूर्वतयारी सगळ्यांची चालू असा आमची पण चालू झालेली आहे तर आम्ही सुरुवात कशापासून केलं कालची भाजणी केलं आज त्याची चकली आज काल दळून आणला हे बघा असा रसरशीत असा आपण त्या दळून दाखवतो तोपर्यंत हे बघा इतपत चरचरीत पीठ आणलेलं आहे हे बघा उकड काढूची उकड काढून झाल्यावरती गाळू पोळी म्हणजे साच्यात घालून ती गाळू पोळी नंतर ती तेलाच्या गाण्यात टाकू पोळी आणि तळू पोळी तर तेच सांगत होते तेव्हा समोर हीच प्रार्थना आम्ही फराळात सुरुवात केली बाबा सगळं फराळ व्यवस्थित होऊ दे चला आता आम्ही ह्या वाटीनेच दोन वाटी पीठ घेतलंय बरोबर दोन वाटी वरसर भरून अगदी टाप मारी पण नाही आता तेवढंच मी दोन वाटी पाणी घेणार आहे आणि ह्यो आपलं एक चमचा बरोबर एक चमचा दोन चमचे तीळ घेतलंय आणि बाकीचा आपला तिखट आवडीनुसार कमी जास्त घालायचा मी कमी जास्त हा ह्या चकलीमध्ये मी हळद घालले नाही चला आता सुभाषी शेखरम होऊ दे चांगला पाण्यात उकळी येऊ दे मग आपण सगळं साहित्य ह्याच्यात टाकूया पहिला घालूया मीठ मीठ आमचा गुलाबी आ आणि हो ओ तीळ आपला लाल तिखट म्हणजे आपलं मालवणी मसाले ह्याच्यात सगळे गरम मसाले असतात त्यामुळे दुसरा काही घालायची गरज नाही चांगली उसळ येतात बघा गुठळे झाले नाही मालवणी मसाल्याचे पण नाही आणि कशाचे नाही आता आज करायची मंद एकदम मंद की ते आपल्या काय घालूचा पीठ करते वेळी ना आधी दोन वाट्याचाच करून बघायचा आता मंद आचा आणि एका आता 2 मिनिटं हे वाफेवर राहू दे तोपर्यंत मी इकडे 2 बाउल पीठ आणा तर 2 चमचे छोटे पोह्याचे तेवढाच ते एक गरम पाणी जे होतं ना त्याच्यात जेव्हा आपण सगळं टाकलं ना तेव्हा तुम्ही 2 चमचे तेल पण टाका तेव्हा म्हणजे ता पण कडताना आता काय ह्याच्यात टाकूया थांबा 1 2 चला आता आपले हे उकड जसा जसा पाणी लागत तसा तसा आपण मळायचे आधी या चमच्यानेच मी अशी मिक्स करून घेते आपण जर वरसून आता मोहन टाकलं ना तर सगळ्या पिठात मिक्स होऊ दे सुगंध छान सुटला आता 2 वाटी पाणी तर मी घातलेलं आहे तरी पण माका वाटतं ह्याच्यात पाणी लागतला थोडा थोडा शिंपडून घ्यायचा शिवरून आणि मळायचा कारण चकलीच्या सोऱ्यातून पीठ सरका वया जास्त दगड पण नाही मळायचो आणि जास्त पातळ पण नाही आणि असं मळू पीठ पण मळण्यावर आहे सगळ्या गोष्टी करण्यावर मोहन पाणी भाजणीचं प्रमाण अजून तरी त्या सोऱ्यातून पडण्या इतक्या झाला नाही का झडकत तुम्ही हयच हय मळून घेतलास ना मग सोऱ्यात टाकते वेळी काय ते गोळं मळून घ्यायची गरज नाही चलो बहुत दिन के बाद आ गई हमारी काई मग अशी चकलीची भाजी तुमका दाखवलो
वाटग्यात घेतलेलं होती, फक्त दोनच वाटी होती. आमची टोटल चटणीची भाजणी 1 किलो झालेली. पण आम्ही आधी दोनच वाट्यांचा करून बघतो की त्या आधी कमी करायचं, म्हणजे काय जा नुकसान होय त्या थोडक्यातच आवरात. म्हणून तेल सुद्धा मी बेताचाच ओतले. आता ह्या बघा, मी ह्या ब्रशने कित्या लावते माहिती, आता हिला म्हणून लावतोय, पण कसा आपला हात तेलकट होता नाही. तेल सर्व बाजूने असं असं वरखाली ब्रश करून करून फिरवतंय हातीन एका भांडा आणि एका हातीन ब्रश फिरवतो. सगळीकडे तेल लागला सुळकन. हा, आणि आपण कसं असा बोटाने लावला ना की ह्या भांड्यात मग उघडते वेळी दुसऱ्याची मदत घेऊची लागता. मग एकट्याने करूचा असतात तर खय जायचा, मग फडकी घेवा ह्या घेवा. चकलीचा घेतलाय काटेरी गेला होतो. म्हणता चकली वही वरसड घालूया, म्हणजे हवा जाता कामा नये, नाही तर हवा गेली तर चकली मोडत. हे पण एक आहे, म्हणून ही हवा काढूची असता. दाबून दाबून पीठ भरायचं, सांगट्याच्या साह्याने भांडा असा गोल गोल फिरवायचा आणि दाबून दाबून भरायचा. जमत असेल तर वापरा, तुमच्याकडे असत नाही तर आता दिवाळीत माग गावतले नको पळू दुकानात. दुकानात नाही पळायचा, आपल्याकडे हा त्याच्यातच वावरायचा. हे बघा, ह्या वर सर होता, जसं मी ह्या खाली गेलाय तर ह्या वर असता. मग ह्या एवढा जोपर्यंत घट्ट मारत नाही बघा, आता घट्ट मारत घट्ट मारत खालून निघा सुरुवात. बघा आम्ही एवढे किती किती पेरे मारले, 3-4. तीनच, 3 बाय. पहिलो फेरो मारलो आणि बंद केला तो. आण भांड्यात पाटा व्यवस्थित घातलास ना तर चकली पाटे मस्त येत. बघा कुठेही तुटली नाही आणि फसफसली तर नाही, म्हणजे भाजणीचा माप परफेक्ट दिलेला आहे मामी ना. सहजरित्या हाताने भाजूक पण केलंय. चला कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यांनी पीठ आणि पाणीचा वापर पण व्यवस्थित करू पया. आणि मोहन जर मोहन सुद्धा आणि मळून पण तशीच घेऊ पय. बरं मी 4 गाळून घेतलंय. हे बघा अशी उकलायची. म्हणजे काय तुमची चकली मोडत नाही. आधी तिका झारो पण नाही घालायचो आणि काटो पण घालायचो नाही आणि काविंटो पण घालायचो. काविंटो सोडून घालायचो त्याचे कसे बुडबुडे, म्हणजे आधी ते असतात ते बुडबुडे. तिका काय नाचण घ्यायची ती नाचण दे. आता पहिली जी टाकली ना छोटी तिका परत दे. आता दुसरी. आता चकली भाजलेल्याचा ह्या तर ही खाली जाऊन बसतली, म्हणजे आपली चकली परफेक्ट शिजली भाजली गेली. ही बघा ती नाचाची बंद झाली, बुडबुडे कमी झाले आणि ती खाली जाऊन बसली, म्हणजे आपली चकली काय झाली शेकली मस्त. तिका काढून घेऊया. तरी पण मी आलटान पलटान तिका घेतय परत. मोडणार नाही बघा, 3 छेडली तरी. आला चला तिला आवाज सांगा. हे बघा आता दुसरी बॅच. चला एकदा परत दाखवतो. आणि आपलं तेल कमी आहे म्हणून 3 सोडतोय. जसं सांगला ना चकली तेलात टाकल्यावर जोपर्यंत त्याचे पुडपुडे कमी होत नाही ना तोपर्यंत त्याच्या छेडू सारख्या नाही, म्हणजे दुसऱ्या बाजून परतू सारख्या नाही. तेलात खाली बसली, बुडबुडे कमी झाले की समजा तुमची चकली शेकली गेली. ही दुसरी टीप, म्हणजे तुमची चकली त्याच्यात फसफसणार नाही तर त्याच्यामुळे पण चकली फसफसणार. डायरेक्ट तुम्ही कवळीचा परताक केला तर ती कुस्करतली तेलामध्ये. त्याच्यासाठी पूर्ण पेशन्स ठेवायचे, धीर घ्यायचो आणि हळूहळू करायचा. मस्त अशी बघा काटे पण येले, तीळ पण दिसले आणि इथे उरलेली चकली शेकली जाता. पण बघा वाईस तेल पिले, ही भाजलेली चकली आहे ना. बघा ती काय पोटाचा धक्को लागलो तरी ती कोसळली. आता बघा किती क्रिस्पी झाली आहे.
आणि आवाज येलो तर कमेंट मध्ये सांगायचं. तोंडात घातल्यावर काय होतं नी विरगाळ चालली आणि बघा कसं चुरू चुरू चुरू. अशी आमची ही दिवाळीचं सगळ्यात सगळ्यात मेहनतीचो आणि आवडीचो आहे बघा खुसखुशीत एवढी की वजन पण त्याला पेलवला नाही बघा. मस्त अशी ही खुसखुशीत चकली आमची तयार झालेली असा तर अशी चकली तुम्ही पण करून बघा आणि आमका खाली कमेंट मध्ये सांगा तुमची कशी झाली आणि परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमची भाजणीची चकली नाही फसली तुमका आवडली तर रेसिपी नक्की करा. ह्या दिवाळीत वेळ नाही लागत पटकन होतं झटपट आणि बिंदास करा काही होत नाही.